पण आता हा एकटाच नाही, आणखीन दोघांचं दहन करायचंय. एक ती आरोही, तो तन्मय. त्यांना मी असा सोडणार नाही. आज त्यांचं पण दहन करणार. तन्मय, आरोही. हा, पोळी भाजी हवी आहे. तुमचा माणूस किती वेळात येईल पार्सल घेऊन? माफ करा, आम्ही होम डिलिव्हरी करत नाही. अमे, एवढ्या जाहिराती वाटताय, त्याच्यावर एवढा ठसठशीत मोठा नंबर लिहिलाय, तो कशासाठी? प्लीज, तुम्ही वाद घालू नका. वाद? वाद मी घालते का तू घालतेस? कसं बोलतेस का? हॅलो, हॅलो. अगं, तन्मयला ना अर्जंटली पार्सल हवं होतं. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. अगं, पण त्यांनी अजून आणून दिलेला नाही आहे ना. नाही नाही, मी बघते. जर नाही कळवलं त्यांनी काही, तर मी स्वतः फोन करते. कोण हवंय? मला फक्त डबे घ्यायचे होते, मग मी निघेन. कसले डबे? आमची खानावळ आहे ना, आग्रह खानावळ. नाशिक मधली फेमस खानावळ आहे. तन्मय, इथून पुढे आग्रह मध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही. कशात मस्करी करताय माझी? नाही, मस्करी करत नाहीये मी. नका येत जाऊ इथून पुढे. इथे काय झाले कळेल का? कळेल ना, घरी गेल्यावर कळेल. तुम्ही आग्रहवर कुणाला असं नाही म्हणत नाही, पण आज माझा नाईलाज आहे. काही चुकलं असेल तर सांगा. तन्मय, इथून पुढे आग्रहवर नाही आलात तर खूप बरं होईल, प्लीज. दाजी, तुम्ही बोलला होतात ना तो माणूस आणलाय. काय काम करत साहेब? दरबारात काय सामान पोचवायचंय की काय? सामान नाही पोचवायचंय, माणसाला पोचवायचंय. मला खूप भीती वाटते आत्या, काही विचित्र नाही घडणार ना? तुम्ही अर्जंटली भेटायला बोलावलात. मला तुला मदत करता येणार नाही. कुणाला तरी तुला लोन मिळू नये असं वाटतंय. कोणाला सांगा ना प्लीज, कोणाला? आम्हाला, आम्हाला वाटत. आणि तुझ्यासाठी तयार केलेला चेक माझ्याकडे आहे. काय करताय हे? आई घरी एकटी आणि बहीण, बहीण तिकडे येतीच चालले ना रस्त्यानं. आजकाल लोकांचा भरोसा देता येत नाही बाबा, काय पण होऊ शकत. सरदेसाई काकांचा फोन होता. आपलं लोन सँक्शन झालंय, संध्याकाळी चेक घेऊन मी आग्रहवर येतो. तुम्ही सर डायरेक्ट आतमध्ये कसं येतं? अपॉइंटमेंट घेतली आहे का? सर, फोन केला तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. सर, नाशिकमधल्या हर्सुल गावात तुमची एक ब्रँच आहे. हो, मग तिथे काय घोटाळे होतात, काय गैरव्यवहार होतात हे मला सगळं. व्हॉट? CBI आणि पोलिसांमध्ये हे कळण्याआधी मी तुम्हाला सांगायला आलो. कसला घोटाळा? गेलेत सबनीस भाई. आपल्या घरातली अजून काही खासगी माहिती द्यायची का त्यांना? फोन करून देऊ शकतेस? मी लावून देऊ का फोन? आई, तसं नाही आहे. मग कसं आहे? मी साधी अक्कल नाही आहे तुला? दिवसेंदिवस शहाणी होण्याच्या ऐवजी आणिकच बावळट होत चाललीयस. त्या बाहेरच्या लोकांसमोर मला शिकवतेस तू? मला चांगलं कळतंय मी काय करते ते, आणि तुमच्या काळजीपोटी आणि प्रेमापोटीच करते मी. तेव्हा मी जे काय करते त्यात आपण ढवळाढवळ नाही केलीत ना तर फार बरं होईल. आई, आई, आई. काय रे? चला, आपल्याला बाहेर जायचंय. कुठे? काम आणि पिकनिक दोन्ही एकत्र. चला सामान घ्या. पिकनिक? अरे पण एकदम. चला चला. हे काय आता एवढ्या उन्हाचं कुठे जाणार आहोत फिरायला? हिला उन्हाचा किती त्रास होतो माहितीये ना तुला. आई, गाडीमध्ये AC आहे आणि तिथे गेल्यानंतर AC रूम मध्ये बसवतो ना.
फिरायला नक्की जाऊया, पण नीट छान प्लॅन करून जाऊया. प्लीज आता काही प्रश्न विचारू नका. मला अर्जंटली पुण्याला जायचं आहे, काम आहे. आणि तुम्हा दोघींना इथे सोडून जाणं मला सेफ नाही वाटत. काय सेफ नाहीये म्हणजे? आम्हाला कोण काय करणार आहे? आई मी सगळं नंतर सांगतो, प्लीज आता माझ्यावर विश्वास ठेव. तन्मय आई प्लीज चल. ठीक, पण माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहे. हो मी देतो. चल ग. त्या गाजरांवर कशाला राग काढता एवढा? राग नाही तर काय? किती जोर जोरात ती गाजर गायती, अशी अशी किस्त आहे तुम्ही? अहो राग नाही, आनंद आहे. आनंद? हा असा आनंद काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला सांगतो, कुठलं पण काम आहे ना, तुम्ही हसऱ्या चेहऱ्याने, म्हणजे ते बोलतात ना प्रसन्न चेहऱ्याने केलं ना तर तुम्हाला पण तो आनंद भेटेल. कुठलंही काम हसऱ्या चेहऱ्याने करायला, मी काय ती सिरियल मधली नटी आहे? काय बोलता वेणूबाई, अहो सिरियलच काय, तुम्ही तर फिल्म मध्ये सुद्धा एकदम फर्स्ट क्लास दिसणार. हिरोईन ना, पण हिरोईनची आई नक्की शोभणार तुम्ही. हा मग आपल्याला लोन मिळू नये म्हणून प्रयत्न करणारा हाच तो माणूस. अरे मी असं बोलणं मला पटवून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. अरे तर मी शॉपिंग झाली आणि बघते शौर्यन होता. मला असं वाटलं पुढे ट्रेन होती ना, तिथे बघायला गेला. मी सगळीकडे शोधलं, रडली अक्षरशः भरपूर. मला एवढा त्रास झाला की शौर्य कुठे हरवला, माझा शौर्य कुठे हरवला. त्याच्यानंतर आजूबाजूवाल्यांना विचारलं, माझा बाळ एक छोटा मुलगा इकडनं होता माझ्या बाजूला, आता कुठे गेला. सगळे माणसं पण तिकडनं धावत आले की अरे कुठे गेला. मी नाही बोलणार तिच्याशी. नाही नाही, मला मान्य आहे तिची चूक झालेली आहे, त्यामुळे तुला खूप त्रास होतोय, पण ती लहान आहे रे, लाडवलेली आहे. नाही नाही, इतकं सगळं झाल्यावर मी तिच्याशी बोलणं शक्यच नाही. मी नाही बोलणार. इतकं सगळं म्हणजे नेमकं काय झालं तुमच्या? काढा आहे हे घ्या, म्हणजे जरा बरं वाटेल. जरासा घ्या ना, लगेच बरं वाटेल तुम्हाला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला काय वाटलं हे असं करून तू माझं मन जिंकू शकशील? मी बदलणार आणि तुम्हाला जिंकणार मनवा. अगं मनवाचं राजवीरचे लग्न होऊन नाही चालणार. का? कारण माझं प्रेम आहे मनवावर. समजा या दरम्यान तिला कोणी दुसरा मुलगा आवडला तर? मग त्या मुलाचं दुर्दैव. कधी बी छापा पडू शकतोय पोलिसांचा इथं, त्यामुळे आताच तयारीला लागा. शेतकऱ्यांच्या बाबतीत, पतपेढीच्या बाबतीत जे काही कागदपत्र असतील आताच्या आता घेऊन या. उघडा पॉवर ऑफ अटॉर्नीचे खोटे कागदपत्र कुठे आहेत? ते कुठे दिसत नाहीत. हो तिथं हर्षवर्धन सबमितचा लॅपटॉप होता, तो कुठे? वैदही काय कसं झालंय, बोल ना. हे काय हे बघ, तू माझ्यावर चिडलायस ना, तू नको बोलूस माझ्याशी. पण निदान आपल्या बाळाशी तरी बोल. हे बघ, तो बोलवतोय तुला इथे.